आकाशी झेप घेरे ही कविता अभ्यासूयात कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर कवीचा परिचय पाहूयात सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत नामांकित गीतकार साधे सहज आणि आशयघन नादमयी शब्द हे त्यांच्या गीतांचे विशेष होत गीतकार म्हणून पाच दशकाहून अधिक काळ त्यांची कारकिर्द गाजलेली आहे महाराष्ट्र शासनाचे अकरा पुरस्कार गदिमा पुरस्कार कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार असे साठाहून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत प्रस्तुत कवितेत जगदीश खेबुडकर यांनी सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे आपल्या क्षमतांवर सामर्थ्यावर विश्वास ठेवावा कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात कविता ऐकूयात आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझं भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलुप झाली काया तू कुठवर वेड्या घेसी आसरा तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणे जा ओलांडुनिया सरिता सागरा कष्टाविन फळना मिळते तुझं कळते परिणा वळते हृदयात व्यथाई जळते का जीव बिचारा होई बावरा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा कवितेचा भावार्थ पाहूयात आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा झेप घे म्हणजे सज्ज हो पाखरा पाखराचा अर्थ खरा पक्षी होतो परंतु आपण कवितेत माणूस असा अर्थ घेणार आहोत आणि सोन्याचा पिंजरा म्हणजे आयतं मिळणारं सुख वैभव याला सोन्याचा पिंजरा असं म्हटलेलं आहे कवी म्हणत आहेत हे माणसा हे पाखरा हा सोन्याचा पिंजरा म्हणजे जे काही तुला आयतं मिळालेलं सुख आहे वैभव आहे ते सोडून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आकाशात झेप घे ध्येयपूर्तीसाठी आकाशात झेप घे स्वतःच्या क्षमता ओळखून पुढे पुढे जात रहा सत्ता संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे असं इथे कवी सांगत आहेत तुझं भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख सुखलोलूप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा वैभव म्हणजे संपन्नता रसाळ म्हणजे रसदार सुख सुखलोलूप म्हणजे सुखामध्ये रममान झालेले काया म्हणजे शरीर घेसी म्हणजे घेशील आसरा म्हणजे आश्रय तुझ्याभोवती भौतिक सुखे माया मोह यांचा पाश आहे या सुखाचे फळ चाकून तू तृप्त होत आहेस तुझ्या शरीरास या आरामाची चटकच लागली आहे पण माणसा या ऐश्वर्याचा कुठपर्यंत आसरा घेशील या मोहमायेत पैशात संपत्तीत या गराड्यात किती दिवस घेरून राहशील तुला सुखाचं फळ खायला मिळत आहे तुझं शरीर या लौकिक सुखाला चटावलेलं आहे आणि तू या सुखामध्ये लोळतो आहेस पण हे सुख किती काळ टिकणार आहे या सुखाचा किती काळ आश्रय तुला मिळणार आहे तू जागा हो आणि या तात्पुरत्या मिळणाऱ्या सुखाचा त्याग कर असं इथे कवी सांगत आहेत तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने जा ओलांडुनिया सा सरिता सागरा विहार करणे संचार करणे सामर्थ्य म्हणजे शक्ती सरिता म्हणजे नदी कवी म्हणत आहेत तुला देवाने पंख दिले आहेत तर त्याचा वापर करून सामर्थ्याने विहार कर म्हणजेच मनुष्याला जे दोन हात दिले आहेत त्यांचा वापर करून त्याने कष्ट केले पाहिजेत असं इथे कवीला सांगायचं आहे दरी डोंगर राणे नदी सागर यांना ओलांडून म्हणजेच अतिशय जिद्दीने वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करत तू पुढे पुढे एक एक टप्पा पार करत यशाच्या शिखरापर्यंत पोहोच असं इथे कवी सांगत आहे पुढील पंक्ती पाहूयात कष्टाविनं फळना ना मिळते तुझं कळते परिणाम वळते हृदयात व्यथाही जळते का जीवबिचारा होई बावरा फळ मिळणे कार्य यशस्वी होणे तुझं कळते परिणाम वळते म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजते परंतु त्याचं आचरण आपल्याकडून होत नाही कृती आपल्याकडून होत नाही व्यथा म्हणजे दुःख जीवबिचारा होई बावरा म्हणजे गोंधळून जाणे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आईतं कोणतंही सुख मिळत नाही त्यासाठी अपार मेहनत करावी लागते हे तुला समजतंय पण तुझ्या कृतीमध्ये आचरणात वागणुकीत ते दिसत नाही ते येत नाही त्यामुळे तुझे मनातले दुःख मनातल्या मनातच जळत राहते धुमसत राहते स्वातंत्र्याची ओढ तर आहे पण त्याची पूर्तता होत नाही त्यामुळे तुझा बिचाराजीव कावराबावरा होतो कासावीस होतो असंही ते कवी सांगतायत घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा इथे घामातून मोती फुलणे म्हणजे कष्टातून फळ मिळणे श्रमदेव म्हणजे कष्टाचा देव ईश्वर प्रसन्नता उल्हसितपणा नटले म्हणजे सजले योग म्हणजे प्रसंग साजिरा म्हणजे गोजीरवाना सुंदर घाम गाळला की शेतात मोती पिकतात पिके बहरतात हा श्रमरूपी ईश्वराचा एक चमत्कार आहे कष्ट करून घरात येणारं धान्य म्हणजे श्रमदेवाचे घरात होणारं एक आगमन असतं त्यावेळी घरात समृद्धी व प्रसन्नता होते कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोलसुद्धा जाण स्वकष्टाचे महत्त्व जाणल्यावर तुझ्या आयुष्याचे सार्थक होईल तुझ्या घरामध्ये प्रसन्नता येईल असे इथे कवी सांगतायत मुलांनो जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो मग तो देवावर विश्वास ठेवू लागतो देवावर हवाला ठेवू लागतो नशिबाला दोष देतो पण का हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणं महत्त्वाचं ठरतं स्वतःच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवता आला पाहिजे माणसाने कष्टावर प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे असेल हरी तर देईल खटल्यावरी असं मानू नये नशिबाने काहीही मिळत नाही प्रयत्नाने आपण आपले नशीब घडवत असतो तसेच केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात ती तात्कालिक असतात कायम टिकणारी नसतात आपल्या प्रयत्नाने गगनात भरारी मारली पाहिजे आणि त्यातच खरं सुख असतं हा संदेश कवीने कवितेत दिलेला आहे